आणखी एक मोठी बातमी आहे, डीएसके फसवणूक प्रकरणाचा तपास आता ईडी करणार आहे। फसवणूक प्रकरणाचे सर्व कागदपत्र ईडीकडे सोपवण्यात आली आहेत। या प्रकरणाची सुनावणी आता पीएमएलए कोर्टामध्ये होणार आहे। डीएसके बिल्डरने सुमारे 35,000 गुंतवणूकदारांची 1100 कोटीहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। आणि या प्रकरणी दीपक कुलकर्णी, पत्नी हेमंती यांना अटक करण्यात आली आहे।